काँग्रेस पक्षाचा एक ऐतिहासिक विजय या उपराजधानीमध्ये नागपूरच्या जिल्हा परिषदमध्ये झालेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोंडवाना गणतंत्र पार्टी, शेकाप आणि अपक्ष अशी मिळून आमची आघाडी आज नागपूर जिल्ह्यामध्ये निवडून आलेली आहे आणि हा एक ऐतिहासिक विजय आपण सर्वांना आज बघायला भेटला. 2 दिवस पहिले पंचायत समितीमध्येही काँग्रेस मोठ्या मताधिक्याने निवडून आली आणि आज परत काँग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल मी दोन्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. आमच्या राज्याचे माजी मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे नेते, राज्याचे नेते, सन्मान्य आमदार सुनील केदार साहेब यांच्या नेतृत्वात सबंध जिल्हा परिषदचे सदस्य एकत्रित एक रूपाने ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सोबत राहिले आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांनी दोन्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मतं टाकून विजयी केलेला आहे.